उन्नडून हे सरकार सत्तेमध्ये बसलं आणि आमचं वाटोळं करायचे म्हणजे 104 वाले घरी बसवले आणि हे 35 मार्क पडले. ओके थँक्यू आणि आमचं वाटोळं करायचे म्हणजे 104 वाले घरी बसवले आणि हे 35 मार्क पडून सगळं बरोबर राहिलं म्हणजे आज सरकारची एकत्र लढली मी ना MPSC महाराष्ट्र समन्वय समिती बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. हे निवेदन महाविकास आघाडी सरकार भ्रष्ट मार्गाने जाऊन बेरोजगारांच्या तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी या ठिकाणी खेळत असल्याचं चित्र आज या बेरोजगार मुलांच्या मनामध्ये निर्माण झालं आहे. मागे आरोग्य विभागाच्या भरतीचा घोटाळा थेट मंत्रालयात सहसंचालकपर्यंत जाऊन पोचला, त्यांना अटक झाली. आरोग्य विभागाच्या MPSC परीक्षा 2-3 वेळा रद्द केल्या गेल्या. लोणकर नावाच्या तहसीलदार म्हणून नियुक्त झालेल्या मुलाला नियुक्ती न मिळाली, त्यांनी पुण्यामध्ये आत्महत्या केली. आज म्हाडाची काल परवाची मध्यरात्री 2 वाजता या राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड ट्विट करून सांगतात की परीक्षा रद्द करण्यात येत आहे, पुढे घेण्यात येईल आणि कोणीही परीक्षा केंद्रावर जाऊ नये. जेव्हा की परीक्षा तिकीट जेव्हा यांना मिळालं त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की परीक्षा केंद्रावर 1 दिवस पहिले सर्व विद्यार्थ्यांनी तिथे हजर राहावं. असं असताना कोट्यावधी रुपयांचा हा खर्च, हा भुर्दंड, हे नुकसान आज विद्यार्थ्यांना सोसावं लागलं. त्या ठिकाणी भाडं तोडं गाड्या घोड्या खर्च करून राहण्याच्या ती हॉटेल बुक करून जेवणाखावणाचे खर्च, रस्त्यामधील एक तर इष्ट्यांचा संप, त्यामध्ये खाजगी वाहतूकदारांनी 1.25 पैसे घेऊन या मुलांची आर्थिक पिळवणूकसुद्धा त्यामध्ये केल्या गेली. या सरकारचं निर्णय हे अंधारा रात्रीत काळ्या रात्रीत होतात, यांचा कारभार काळा, यांचं सरकार खऱ्या अर्थानं काळ्या यादीत टाकण्यासारखं झालं आहे. काळ्या यादीतल्या कंपन्यांना या ठिकाणी परीक्षा घेण्याच्या ऑर्डर करून एक प्रकारे या तरुणांच्या आणि बेरोजगाराच्या जीवनाशी हा खेळ करणं चालू, यांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार आहे. गोरगरीब मुलं आईवडिलांकसे तरी पैसे घेऊन या ठिकाणी क्लासेस लावतात, भाड्याच्या खोल्यांमध्ये राहतात, एक वेळ कोणी उपाशी राहून या ठिकाणी शिक्षण घेते आणि अभ्यासाला आणि क्वालिटीला मग या ठिकाणी किंमतच राहिली नाही. जर पेपर फुटून पैसे आणि भ्रष्ट मार्गाने जर मुलं 100 पैकी 100 मार्क कमवून नोकऱ्या मिळवायला लागले तर या ठिकाणी शिक्षण प्रणालीवरचा अभ्यासावरचा विश्वासच या ठिकाणी मुलांचा उडून जाईल. आणि या सरकार या ठिकाणी या सगळ्या प्रक्रियेला जबाबदार आहे. या सरकारच्या भ्रष्ट प्रवृत्तीमुळे आज या भ्रष्ट मार्गाने या कंपन्या अशा प्रकारचे पेपर फोडून या ठिकाणी पैसा कमवत आहे व याची थेट सूत्र हे मंत्रालयापर्यंत असल्याचे आज आपल्याला दिसून येते आहे. आणि म्हणून आज या MPSC समन्वय समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे की MPSC असे आपली याची म्हाडाची परीक्षा असेल, आरोग्य विभागाची परीक्षा असेल, MIDC असेल किंवा इतक्या ज्या काही परीक्षा आतापर्यंत झाल्या असतील त्या सगळ्या रद्द कराव्या व MPSC माध्यमातून या सगळ्या परीक्षा पारदर्शकपणे कुठेही भ्रष्टाचार न होता योग्य त्या मुलाला या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी MPSC माध्यमातून या परीक्षा घ्याव्या अशा प्रकारची मागणी या ठिकाणी करण्यात आली. राज्यात सुरू असलेल्या नोकर भरतीमध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये जो भ्रष्टाचार झाला तो अख्ख्या महाराष्ट्रासमोर असताना म्हाडाच्या परीक्षांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार उघडकीस त्या कंपनीच्या डायरेक्टरच्या बेशिस्त कारभारामुळं, पोलिसांच्या सतर्कतेमुळं व MPSC समन्वय समितीच्या सूचनेनुसार राज्यामध्ये भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी असतानासुद्धा राज्याचे मुख्यमंत्री या भ्रष्टाचारावर बोलायला तयार नाहीत, राज्याचे आरोग्यमंत्रीसुद्धा या भ्रष्टाचारावर बोलायला तयार नाहीत. तर या मंत्र्यांनी यांना राज्याचा कारभार सांभाळता येत नसेल
अत्तर यांनी स्पष्ट राजीनामा द्यावा आणि इतर जी विद्यार्थ्यांची मूलभूत मागणी आहे की या परीक्षा MPSC मार्फत झाल्या पाहिजेत, शिक्षण परिषदेत किंवा TCS मार्फत झाल्या पाहिजेत, या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे सरकारने लक्ष वेधावं. अन्यथा विद्यार्थी राज्यभर मोठ्या संख्येनं आंदोलनं करतील आणि तो आंदोलन सरकारला न परवडणारा जोगा असेल. म्हणून सरकारना स्पष्टपणे सांगतो आम्ही की येणाऱ्या परीक्षा MPSC किंवा TCS किंवा शिक्षण परिषदेमार्फत घेण्यात याव्या आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा. आमची प्रमुख मागणी आहे की आरोग्य विभागामध्ये ज्या गट क आणि गट डच्या परीक्षा झाल्या या पूर्णतः रद्द करण्यात याव्या. जे सरकारी कर्मचारी जे सरकारी अधिकारी या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहेत त्यांना कायमस्वरूपी नोकरीतून काढण्यात येऊन त्यांच्या सर्व संपत्त्या जप्त करण्यात याव्या. तेव्हाच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि तेव्हाच कुठेतरी या भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी सरकारला आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीनं मागणी करतो.